तुमचे काय ग्रुप आहेत, तुमचं जे काय असतं बाबा महाराष्ट्रामध्ये सगळे ग्रुप, तुम्ही काय म्हणणार की माझं हे झालं इथं काय चांगलं व्यवस्थित झालं नाही, इथं अन्याय झाला, हे झालं, इथं आमची काय चुकी नव्हती, 6:05 बरोबर झालं, तुम्ही लेट झाला, तिथे पर्यंत जायला लेट झाल्यानंतर तब्बल 45 मिनिट गेले, लाईटचा प्रॉब्लेम झाला हा मान्य आहे आम्हाला, एक 10 ते 15 मिनिट लाईटचा प्रॉब्लेम झाला, पण गाड्या जोडण्यासाठी तुमचे 20 ते 25-30 मिनिट जवळजवळ गेले त्या जुळवण्यासाठी, हे करण्यासाठी त्यात कोण आलं नाही काय नाही, त्या परत दोष कोणाला देणार ऑर्गनायझरला, इथं काय चांगलं नव्हतं, इथं खराब होत, असं होतं तसं होतं नाही का, इथं फॅसिलिटीज आली, तेवढं दिलं ह्याच्यापेक्षा पण अजून काय जास्त देणार होतो तुम्हाला, अनपेक्षित आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट होते सगळ्यांना, जे शेवटचे 10 राहिले त्यांना सगळ्यांना स्वतः सगळे उभे राहतो आणि लाईव्ह सांगतो की बाबा ही मैदान एक नंबर झाली, ह्या मैदानात 500 मी बघूनच आम्ही आलोय, असं नाही की आता रोज महाराष्ट्रात मैदान चालले, पण सगळ्यात जास्त 8 दिवसात गाडी इथं आली, एक 51 गट पडले, 450 सगळे आले ना, त्यामुळे त्यांच्यापेक्षा फक्त हे नव्हतं होऊन जायला पाहिजे होतं, तुमची तयारी होती, मी तुम्हाला विचारायला आलो, मी ज्यावेळेस तुम्हाला विचारायला तोच तुम्ही सगळेजण मला म्हणला की आमची तयारी त्यावेळेस, पण की आम्ही पळवतो, पण ते नंतर ना परत म्हणले की बैल इंजर्ड होईल, 25 लाखाचा बैल आहे, 25 लाखाचा, ती पण तुमची पण शंका बरोबर आहे, आम्ही सहमत की अपघाताला म्हणजे हे झालं असतं, सगळा निर्णय गाडा मालकांवर दिलता, मग आमचे ड्रायव्हर लोक गाडा मालक तुम्ही आम्ही म्हणत नाही पण आम्ही तसल्यातलं नाही, आम्ही पैशासाठी हे ग्राउंड केलेलंच नाही, पहिली गोष्ट ते रागात होत सगळ्या गोष्टीत होतो, तुम्हाला कोणीही दंड करणार नाही काय नाही, असं ठरलं होतं की उलट एक्स्ट्रा 5-5 हजार रुपये द्यायचे, तुमच्या लक्षात आलं का, उलट एक्स्ट्रा 5-5 हजार रुपये तुम्हाला द्यायचे, जे काय त्या बक्षिसाची अमाऊंट असेल ती सगळ्याला 1 रुपया कमी न देता सगळ्याला समसमान दिली जाईल, जे काय पैसा कोणाचा कमी दिलं जास्त दिलं जाणार नाही, एक कदाची बक्षीस आपल्याला पाहिजे, आजी दादा केसरी मैदान संपन्न झाले, अंधारामुळे फायनल झाला नाही, आता तुमचं आणि आयोजकांचं काय ठरलंय हे संबंध बैलगाडी क्षेत्रातल्या प्रेक्षकांना सांगा, आयोजकांची काही चुकी नव्हती, थोडी बैलगाडीवाल्यांची चुकी झाली, खाली गेल्यानंतर जो अर्धा तास बैलगाडीवाल्यांनी थोडा त्रास दिल्यामुळं आयोजकांनी आणि बैलगाडीवाल्यांनी सांगितलं की फायनल घेऊ नका, पुढे बैलांना अपघात होण्याची शक्यता आहे, ती आयोजकांनी मान्य केली आणि आता त्यांनी सगळं बक्षीस एकत्र करून 10 बैलगाड्यांना वाटून द्यायचं ठरवलं, ते आम्हाला मान्य झालं आणि त्यांनी कार्यक्रम 1 नंबर केला, सकाळपासून कोणावरती अन्याय नाही केला, चांगला कार्यक्रम केला, टाळ्या किती शेटायचे मैदानामध्ये, मैदान रितसर झालेलं आहे आणि जे पंचांचा आणि गाडा मालकाचा जो निर्णय झाला त्याला आम्ही सगळं मान्य केलेलं आहे, हे माझ्यामध्ये सलग म्हणजे हे 3rd मैदान आहे या ग्राउंडवरती, हे 3rd मैदान ह्या ग्राउंडवरती आणि म्हणजे आयोजकांनी बी गाडा मालकांचं म्हणणं ऐकलं की बाबा बैलांना पुढं अंधारात इजा होईल काय होईल, ती म्हणजे बोलून किंवा चालून येणारी गोष्ट नाही, ती त्यांनी सहकार्य केलं, जे काय त्यांचं बक्षीस आहे 10 नंबरचं ते 10 जणांना समान वाटून द्यायची त्यांनी तयारी दाखवली, 1 ते 10 नंबरचं जेवढं बक्षीस आहे ते त्यांनी सगळ्यांना समान वाटून द्यायची तयारी दाखवली, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, आजचं आयोजन नियोजन 1 नंबर झालं, आजीदादा त्या वाढद्यांच्या निमित्त मैदान घेतलेलं, म्हणजे अंधारामुळं बैल थांबवलं, हे अंधारामुळे मैदान थांबवायची ही काळाची गरज आहे, आपण पाहिलं आपण बिवरेल एक मैदान झालं तिथं दुखापत झाली अंधारामुळं, अशा गोष्टी टाळल्या जा पाहिजेत, म्हणजे एक चांगलं नियोजन केलं, आयोजन नियोजन चांगलं झालं, कोणा अन्याय नाही झाला हा महत्त्वाचा, आणि बक्षीस त्यांनी वाटून देतात 1 ते 10 नंबर एकत्र करून, ते सर्वांनी मान्य केले, सर्वांनी बैलगाड्यांनी मान्य, बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांनी मान्य केले, निर्णयाबद्दल आम्ही बैलगाडा शौकीन किंवा बैलगाडा मालक चालक ड्रायव्हर सगळे समाधानी त्या निर्णयाबद्दल, साहेब कुठे गेलो होतं त्या संयोजन कमिटीचं मी अगोदर सगळ्या गाडी मालकांच्या वतीनं मी माफी मागतो, का तर इतका चांगला सोहळा त्यांनी आज आयोजित केला होता, गट सिमी अतिशय रितसर पळाले, फायनलला गाडी मालक आम्ही स्वतः मान्य करतो,
प्रत्येक स्थितीत असतंय. गाडी मालकांच्या चुकीनं केवळ सुटायला उशीर झाला आणि त्यांनी सांगितलं तसं पैलवानी अंधारात पुढं बैलांना थांबायला कच्च्यापर्यंत लाईट असतात उजेडाची सोय असते पण पुढं थांबायला जागा नसते. त्यामुळं ड्रायव्हरांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की गाड्या अंधारात पळवायला नकोत. पण संयोजन कमिटीनं अगदी असं की आम्ही उद्यासुद्धा पळवतो जर तुम्हाला बक्षीस जर तसं रितसर पळायचं, त्यांनी दोन्ही बाजूनं तयारी दाखवली त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. निर्णय तर झाला समान वाटून घ्यायचं पण संयोजन कमिटीचं आजपर्यंत असं होतं की मैदान झालं की उद्या यूट्यूबला पळत संयोजन कमिटीवर टीका होती की वाटून दिलं फायनल घेतला नाही मुद्दा मुशीर लावला. पण आज संयोजन कमिटीचा आम्ही सगळी गाडी मालक माफी मागतो की सगळ्या गाडी मालकांमुळे संयोजन कमिटीच्या अतिशय चांगल्या सुंदर कार्यक्रमाला थोडंसं झालं पण त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्या गाडी मालकांच्या वतीनं स्वागत करतो. आणि आजचा जो बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त जो काही सरपंचांनी कार्यक्रम घेतला तो रितसर पद्धतीनं पार पडला त्यासाठी त्यांची कायदेशीर परवानगी होती. त्यासाठी बंदोबस्ताला आम्ही स्वतः उभं होतो. त्याला कुठेही गालबोट लागलं नाही, कोणीही जखमी झालेलं नाही. त्यानंतर जो फायनलच्या वेळी सगळ्या गाडी मालक खाली एकत्र गेले, गाड्या खाली गेल्या, त्यानंतर गाड्या जुळत नव्हत्या, झेंडा टाकल्यानं मागं पुढं व्हायला वेळ उशीर झाला. अंधारामुळं मुका जीव आहे त्याला लागू नये. त्यामुळं आयोजक कमिटी आणि सर्व गाडी मालकांनी एक निर्णय घेतला की आता गाड्या पळवणं योग्य नाही. जो काही नियमानुसार सर्वांनी निर्णय घेतलेला होता आणि उद्या जर पळवायचं तुम्ही म्हणलं तर नियमानुसार त्याला काही कुठली परवानगी नाही. आणि गाडा मालकांनी 10 जे होते त्यांनी आम्ही बसून जो निर्णय घेतला आणि कमिटीला तो मान्य झाला त्यानुसार आमचं बी म्हणणं आहे तो रितसर त्या पद्धतीनं होऊ द्या. धन्यवाद. सूरजाप्पा बोटे पंधरे. मी सूरजाप्पा बोटे पंधरे संयोजक. जे आत्ता जे काही मैदानात झालं म्हणजे सर्वस्वी म्हणजे गाडा मालकांनी पण थोडं अडचण झाली आणि सगळ्यांनी मिळून जे आपला निर्णय घेतला आहे आणि त्याबद्दल आम्ही आभार आहे. इथून पुढे बघ.